ही दृश्य आपण पाहतो आहे NCPI मधील ही दृश्य आहे उद्योगपती रतन टाटा यांचं पार्थिव NCPI मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले दुपारी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार आहे त्यानंतर नरीमन पॉइंट ते वरळीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येईल शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार दरम्यान रतन टाटांचं वय हे 86 होतं आणि 86व्या वर्षी दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं खरं तर सोमवारीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यावेळी आपण काही टेस्ट करण्यासाठी रुग्णालयात आलो होतो असं स्वतः रतन टाटा यांनी ट्विट केलं होतं आणि त्यामुळे काळजी करू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं होतं मात्र त्यानंतर बुधवारी त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलंय रतन टाटांच्या जाण्यानं देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे तसंच एक आदर्श व्यावसायिक हरपल्याची भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे तर एक दिलदार व्यक्तिमत्व हरपलं अशा शब्दात जयंत पाटलांनी आपली आदरांजली वाहिली आहे नेमकं ते दोघेही काय म्हणालेत आपण पाहूयात माननीय रतन टाटा यांच्या जाण्याने देशामध्ये एक खूप मोठी खरं तर पोकळी निर्माण झाली आहे एक आदर्श बिझनेसमॅन आणि ज्या पद्धतीने टाटा समूहाने उद्योजकाते तर उत्तम काम केलंच ते आपल्यात आज नाहीत मी मनापासून पवार कुटुंब सुळे कुटुंब आणि आमच्या सगळ्या संघटनेंच्या वतीने मी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते भारताच्या औद्योगिक पर्वा मागच्या सगळ्या चालू असणाऱ्या पर्वामध्ये रतन टाटा हा एक लखलखणारा तारा होता एक भारतातले अनेक उद्योगपती आपण पाहतो पण योग्य मार्गाने सनदशीर मार्गाने व्यवसाय कसा करायचा हे त्यांनी